नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. 23 नोव्हेंबरपासून मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत, पण सरकारच्या या निर्णयावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण शाळा सुरू करण्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. आता शिक्षकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला तर मग शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य असेल असा सवाल पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत. शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं विद्यार्थी पालकांमध्ये चिंताही वाढली आहे. तर शाळा सुरू करण्याच्या बाबतीत प्रशासनामध्ये सुद्धा आता काहीसा संभ्रम पाहायला मिळतोय. त्यातच आता औरंगाबादमध्ये सुद्धा शाळा सुरू होणार नाहीत हे समोर आलंय. कारण तिथं केलेल्या कोरोना चाचणीमध्ये 65 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाचा धोका वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिका आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आज शाळा सुरू कराव्यात की नाहीत हा एक गहन प्रश्न महाराष्ट्रातल्या या सरकारच्या समोर असेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांच्या समोरच आहे की या परिस्थितीला आपण कसं सामोरं जायचं. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत, पण त्याच्या आधी आपण बघूया की नेमकी परिस्थिती काय आहे. हेरम कुलकर्णी आपल्यासोबत आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा जोडले जातील. खरं तर सरकारची बाजू त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची की सरकार या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलतं आहे. आता जी परिस्थिती समोर आली त्याच्यातून मार्ग कसा काढणार आहेत. उपक्रमशील शिक्षक संजय शिंदे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्त मालिकेत. सुरुवातीला मी हिरंब कुलकर्णी सरांकडे जातो आहे. हिरम सर, गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण जे अनेक कार्यक्रम केले त्यात जो मुद्दा उपस्थित करत होतो ती बाब आता प्रत्यक्षात समोर येते. ती म्हणजे ज्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट समोर येत आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणं ही धोक्याची घंटा असू शकते का? अगदी नक्कीच असू शकते. म्हणजे काल मी जे कृष्णमूर्तींचं वाक्य वापरलं की शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोन जागा अशा आहेत की जिथं कोणी स्वतःहून जात नाही तिथं बळजबरीनं नेऊन घालावं लागतं. शासनाच बळजबरीने आपल्या सर्वांना या शाळांमध्ये मुलांना पाठवतंय. खरं तर न्यूज 18 हा धोका ओळखून गेले 4 दिवस ही मोहीम चालवली आणि पुढच्या स्टेज मागचा शहाणा याप्रमाणे इतर राज्यांतले जे काही तपशील समोर आले होते ते आपण लक्षात घ्यायला हवे होते. हरियाणात जे घडलं, आंध्र प्रदेशमध्ये जे घडलं, मिझोरामनं विद्यार्थी बाधित निघाल्यानंतर शाळा बंद करून टाकल्या, ज्या अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जिथे लोकसंख्येची घनता फारशी नाही त्या न्यूयॉर्क शहरानं सुद्धा शाळा बंद करायचा निर्णय घेतला. तर हे वास्तव लक्षात घेऊन, दुसऱ्या लाटेचा धोका घेऊन आपण हे खरं तर थांबवायला हवं होतं. न्यूज 18च्या माध्यमातून मी जी सूचना मांडली होती की ज्या सूचनेचा आपणही पाठपुरावा केला की टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्यात. अगोदर तालुका पातळीच्या खालच्या, त्यानंतर तालुका स्तरावर, नंतर जिल्हा स्तरावर आणि मग वरच्या स्तरावर जावं आणि महापालिका स्तराच्या नादीस लागू नये. परंतु ती सूचना आज आपण इतका पाठपुरावा करून सुद्धा आताशी मुंबई, ठाणे आणि आता औरंगाबाद झालंय. मला प्रश्न असा पडतो की शिक्षण मंत्र्यांनी जी भूमिका घेतली की स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, तर मला हेच कटकतंय की आपत्तीच्या काळात निर्णय हे सरकारने घ्यायचे असतात. इतके दिवस जसं केंद्र सरकार घेत होतं, तर कशाला तुम्ही आयुक्तांची वेगवेगळ्या महापालिकांची वाट पाहतात? सर्व महापालिका क्षेत्रांच्या बाबतचा निर्णय घेऊन टाकला पाहिजे. याचं ढकलून दिलं जात आहे, आपली जबाबदारी ढकलली जाते या निमित्तानं की उद्या जर काही झालं तर स्थानिक प्रशासनाचा तो निर्णय होता. आम्ही तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, त्यांचा तो निर्णय होता, त्यांचं चुकलं असं दाखवण्याचा आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे का? कारण इकडे पालकांचे पण संमती पत्र घेतात. जसं दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट केल्यावर जशी त्या नातेवाईकांची सही घेतात, तशा पद्धतीनं तुमचे विद्यार्थी आत आले की इकडे पालकांचं संमती पत्र घेत आहेत. त्यानंतर शाळांना सुद्धा त्यांनी काय सांगितलं की स्कूल कमिट्यांची ठराव करा, स्कूल कमिट्यांनी परवानगी द्यायची, म्हणजे व्यवस्थापनाने पण जबाबदारी घ्यायची, पालकांनी घ्यायची, स्थानिक प्रशासनाने घ्यायची. माझा प्रश्न असा आहे की जर 15 ऑक्टोबर पर्यंत जर केंद्र सरकार निर्णय घेत होतं आणि सांगत होतं की शाळा सुरू होतील किंवा नाही, तर त्याच धर्तीवर राज्य सरकारनं या आपत्तीच्या काळात निर्णय घेतला पाहिजे आणि सर्व महापालिका क्षेत्रांवर तातडीने जर सांगितलं शाळा, कारण याचा परिणाम असा होईल की जर महापालिका क्षेत्रामध्येच मुलं लवकर कोरोनाबाधित निघण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका बसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या शाळा अनियंत्रित किंवा अनियमित काळासाठी बंद होऊन जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की 3-4 महिने आपण शाळा उघडू शकणार नाही. हे इतकं मोठं धोका आहे की पालक म्हणतील की वॅक्सिन टोचल्याशिवाय मी माझा मुलगा शाळेत पाठवणार नाही.
आणि आज या तुमच्या या चाल ढकलीमुळे शिक्षण जी शाळा सुरू व्हायची शक्यता पुढच्या महिन्यात निर्माण होणार आहे ती कदाचित 3-4 महिने पुढे ढकलली जाईल. म्हणून हा आत्ता निर्णय बॅलन्स निर्णय आत्ता घ्यावा की महापालिका क्षेत्रामध्ये शाळा उघडायच्या नाही. बर, मुद्दा हा आहे सर की जर आता सरकारनं हा निर्णय घेतलेला असेल मग आज जी परिस्थिती समोर आली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की शेकडोंच्या संख्येने हे पॉझिटिव्ह आहेत. मग प्रश्न हा आहे की शिक्षक तर समोर उभे राहणार आहेत, विद्यार्थी तर एकमेकांच्या बाजूला बसणार आहेत, मग विद्यार्थ्यांची टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे का? तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? बरोबर आहे. जर आज आपण जे गृहित धरलं होतं त्याच्यापेक्षा हे फारच विपरीत निघते. आपण असं गृहित धरलं होतं की फक्त महापालिका क्षेत्रातच शिक्षक कोरोनाग्रस्त निघतील, परंतु काल आपल्या संपादकांनी या चर्चेमध्ये सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यातले एक मुख्याध्यापक आपल्या चॅनलशी बोलले आणि थोड्या वेळाने ते पॉझिटिव्ह निघाले. म्हणजे गडचिरोली सारख्या दुर्गम ठिकाणी शिक्षक पॉझिटिव्ह निघतात, मराठवाड्यासारख्या भागामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षक पॉझिटिव्ह निघालेत, नाशिकमध्ये निघालेत. म्हणजे आपण जे गृहित धरतोय त्याच्यापेक्षा परिस्थिती जास्त भयानक आहे. आणि म्हणून जर आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल शाळा उघडायचा तर मग विद्यार्थ्यांच्याही टेस्ट केल्या पाहिजेत. म्हणजे आज ह्या अज्ञानात आनंद आहे. म्हणजे आता आपण ह्या अज्ञानामध्ये ही सारी चर्चा करतो आहोत. म्हणजे शिक्षक पॉझिटिव्ह शाळा भरण्यापूर्वीच इतक्या मोठ्या संख्येने निघतील असं आपण सुद्धा ही चर्चा करताना गृहित धरलं होतं, परंतु ती संख्या खूप मोठ्या संख्येने निघते आहे आणि अजूनही किट संपलेले आहेत. अजूनही जवळपास 60% शिक्षकांच्या कदाचित 50-60% शिक्षकांच्या चाचण्या राहिलेल्या आहेत, कारण अनेक ठिकाणी किट संपलेल्या आहेत, अनेक ठिकाणी अजूनही रांगा आहेत. त्यामुळे एकत्रित चित्र सोमवारी जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा हे चित्र खूप भयानक असेल. आणि याच्यामधून आज ज्या किमान तालुका पातळीपर्यंत किंवा जिल्हा पातळीपर्यंतच्या शाळा सुरू व्हायची शक्यता निर्माण होणार होती ती पण दुसर व्हायची शक्यता वाटते. म्हणून शिक्षकांच्या महापालिका क्षेत्राचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या बद्दल सुद्धा काही तातडीनं काही टेस्ट करण्यासारखे असतील त्याच्याबद्दल सुद्धा निर्णय घेतला पाहिजे असं वाटतं. संजय शिंदे आपल्या सोबत आहेत, उपक्रमशील शिक्षक आहेत. संजयजी, आज जे आकडे समोर आलेले आहेत खरं तर लोकांच्या मनात पालकांच्या मनात भीती निर्माण करणं हा उद्देश नाही आहे, पण शेवटी वस्तुस्थिती आहे की आज इतक्या मोठ्या संख्येनं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय हा खरं तर एक आपल्या सगळ्यांसाठी डेंजर झोनमध्ये जाणारा ठरेल की आपल्याला ती रिस्क घ्यावीच लागेल, तुमचं काय मत आहे? मला हे वाक्य बोलताना अत्यंत खेद वाटतोय की शासनाने घेतलेला शाळा सुरू करण्याचा निर्णय हा अत्यंत वेडेपणाचा आणि मूर्खपणाचा कसा ठरला हे आपण गेल्या 2 दिवसांमध्ये अनुभवलं. शिक्षकांच्या चाचण्या करण्याच्या संदर्भात शासनाने किती मोठा गोंधळ केला आणि 0 नियोजन काय होतं शासनाचं ते आपण पाहिलं. आणि जे शासन जे प्रशासन शिक्षकांच्या चाचण्यांच्या बाबतीत नियोजन करू शकत नाही, जी की शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा खूप कमी आहे, ते शासन विद्यार्थी शाळेमध्ये येतील यासाठी काय नियोजन करू शकतं याचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळाला, जो अत्यंत धक्कादायक आणि धोकादायक होता शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे शासनाने आता जो निर्णय घेतलेला आहे मुंबई ठाणे आणि काही भागामध्ये शाळा बंद ठेवण्याचा हा अत्यंत स्तुत्य निर्णय आहे, परंतु इतर भागांमध्ये सुद्धा हा निर्णय होणं फार गरजेचं आहे. आणि मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की शिक्षण म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य त्यानंतरचा महत्वाची माणसाची मूलभूत गरज आहे शिक्षण. आणि त्या या शिक्षणावरती गेले काही दिवस तुमची IBN लोकमतची पूर्ण टीम आणि तुमचे संपादक आशुतोष पाटील यांचं मी खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण ज्या पद्धतीने तुम्ही गेले 2-3 दिवस हा विषय जनतेमध्ये पण नेताय आणि शासनापर्यंतही पोहोचवताय त्याचा खूप मोठा परिणाम या सगळ्या निर्णयावर झालेला आहे. त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो की प्रत्येक माणसाच्या आणि घराच्या जवळ असणारा हा विषय तुम्ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडलात, ज्याचे परिणाम आता आपल्याला दिसतात की शासन अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. तर आज सकाळीच विलास सर मी स्वतः ड्युटी करून आज आलेलो आहे, कारण 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि 10वी सुपरविजनचं काम करून आज मी घरी आलेलो आहे आता दुपारी. आणि तिथे मी परिस्थिती पाहिली की जिथे विकेंद्रीकरण केलेलं आहे शासनाने, 10वीला जी गेल्या वर्षी मुलं नापास झाली होती त्यांची पुनर्परीक्षा सुरू झालेली आहे कालपासून. आणि आज सकाळी मी त्या सेंटरवर गेल्यानंतर आम्ही पाहिलं की 10वीची मुलं ज्यांना आपण म्हणतो की ती सगळ्या वरच्या इयत्तेतली मुलं आहेत त्यातली अनेक मुलं अशी आढळली जी मास्क लावत नाहीत, जी एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे लावून शाळेच्या प्रवेशद्वारातून शाळेमध्ये प्रवेश करतात, त्या मुलांना अक्षरशः तुम्ही मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा हे सांगताना आमच्या नाकी 9 आले.
आणि तेव्हा मला तो धोका दिसला की प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती झाली, सोमवारपासून काय परिस्थिती होणार आहे. आणि आता आपण पाहिलं की शिक्षकांच्या चाचण्या सुद्धा पॉझिटिव्ह येत आहेत. आता शासनाने शिक्षकांच्या चाचण्या करायला सांगितलं, त्या सुद्धा पॉझिटिव्ह आल्यात. म्हणजे पुन्हा तो किती मोठा धोका आपल्या समोर आहे. आणि मुलांच्या चाचण्याचा तर आपण अजून विचारच केलेला नाही की शिक्षकांकडून मुलांना कोरोना होऊ शकतो ही भीती आपल्याला मध्ये आहे. मग मुलांपासून कोरोना होऊ शकत नाही हे कसं काय होईल. म्हणजे मुलांच्या चाचण्यांचाही पुन्हा प्रश्न आहे. पण मुलांच्या चाचण्या करणं, पुन्हा त्या मुलांमध्ये जर काही पॉझिटिव्ह मुलं आढळली तर त्या पालकांच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये आणि एकूणच त्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये अत्यंत भयप्रद अशी जी परिस्थिती निर्माण होईल ती आपण पाहू शकणार नाही. ती अत्यंत धोकादायक असेल. त्यामुळे आता आपण पाहतोय दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे, अहमदाबादमध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूला आंध्रमध्ये शाळांमध्ये काय परिस्थिती झाली, ही सगळी परिस्थिती आपल्याला माहीत असताना, प्रशासनाला माहीत असताना, प्रशासन हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडून स्वतः त्यातून अंग काढून घेत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि पुढे याचे जे परिणाम होणार आहेत ते अत्यंत भयानक असतील. त्यामुळे मला असं वाटतं वेळीच शासनाने याबद्दल शाणं होऊन निर्णय घेतला पाहिजे. आणि नंतर जर यापर्यंत धोकादायक परिस्थिती उद्भवली तर ती आपल्या हाताच्या बाहेर गेलेली असेल, आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली असेल. त्यामुळे हे निर्णय न घेता केवळ आपल्याला परीक्षा घ्यायच्या आहेत, केवळ आपल्याला शाळा सुरू, हा जो व्यर्थ अट्ट, हा त्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला मध्ये 10वी आणि 12वीच्या शाळा घ्यायच्या आहेत, तर या 10वी आणि 12वीच्या परीक्षा घ्यायच्या. तर 10वी आणि 12वीची परीक्षा घेऊन तुम्ही पुढच्या वर्षी 10वीला मुलं कुठून आणणार आहेत मला कळत नाही. कारण 9वीची मुलं ह्या वर्षी 9वीमध्येच असणार आहेत. आता 10वी सुपरविजनची जेव्हा वेळ आली, 10वी पुनर्परीक्षा जेव्हा आपण आता घेतोय, तेव्हा याला शिक्षकांनी विरोध केला का सांगा मला. अनेक ठिकाणी असं बोललं जातं की शिक्षकांचा शाळा करण्याला विरोध आहे, असं नाहीये. 10वीची पुनर्परीक्षा सुरू आहे, अनेक शाळांमध्ये अनेक शिक्षक कालपासून सुपरविजनसाठी जात आहेत, अत्यंत चांगलं काम करतायत. आवश्यक आहे ती परीक्षा. तुमचं असं म्हणणं आहे की आता ही गरज नव्हती आणि ती कुठलंही नियोजन नसताना हा निर्णय घेतला गेलेला आहे आणि त्याच्यातला धोका ओळखला जात नाहीये, ही तुमची खंत आहे. हेरम सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, दोन वेगवेगळ्या परिस्थिती आता आपल्या समोर दिसत आहेत. बघा, एका बाजूला असं सांगितलं जातं आहे की लांब पल्ल्याच्या गाड्या आता मुंबईमध्ये बंद कराव्या लागतील, दुसरी लाट येऊ शकते, ती परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी मिनी लॉकडाऊन सुद्धा असू शकतो असं सांगितलं जात आहे. एका बाजूला आता लॉकडाऊनची तयारी म्हणजे केली जाते, बाकीच्या राज्यांमध्ये तर लॉकडाऊन लागलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपण त्यातून वाचण्याऐवजी आपण पुन्हा दुसऱ्या विरुद्ध दिशेने जातोय, याला नेमकं काय म्हणायचं? बरोबर, शासनाच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यातून हे द्वैत आलंय असं मला नेहमी वाटतं. याचं कारण असं की ऑनलाईन शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली आणि अनेक मुलं ऑफलाईन राहत आहेत, आणि त्या दडपणातून शासन या निष्कर्षावर आलं की आता आपण शाळा सुरू केल्या पाहिजेत आणि बोर्डाच्या परीक्षेचं काय करायचं. तर मला असं वाटतं की शासनाने ती जर वस्तुस्थिती एकदा स्वीकारली की आज आपल्याला वॅक्सिन आल्याशिवाय शाळांच्या संदर्भात निर्णय करायचा नाही, तर मला असं वाटतं याच्याबद्दल समाजातून पण त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल. आणि या भयापोटी शासन हा जो निर्णय घेतो, एका चुकीतून दुसऱ्या चुकीकडे आपण जातो आहोत. मला असं वाटतं की याच्यामधून मिळणार काय आहे याचं सुद्धा एक ऑडिट करायची गरज आहे. जसं मी काल म्हणालो की आज आपल्या हातामध्ये दिवस किती मिळत आहेत, की शिक्षण मंत्री असं म्हणाले की मे महिन्यामध्ये आपण बोर्डाची परीक्षा घेऊ, म्हणजे साधारणपणे 5 महिन्यामध्ये 150 दिवस आहेत, दिवसाआड मुलं शाळेत येणार आहेत, म्हणजे फक्त 75 दिवस तुमच्या हातामध्ये मिळणार आहेत. त्याच्यामध्ये पण पुन्हा 4 सुट्ट्या आहेत, होळी आहे, 26 जानेवारी आहे, इतर सण आहेत, शिवरात्र आहे, हे सगळं पाहता त्या सुट्ट्या तुम्हाला द्याव्या लागतील, म्हणजे 60 दिवस मिळणार आहेत. आणि रोज 3 तास फक्त मुलं शिकणार आहे, म्हणजे 180 तास. तर 180 तासामध्ये तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला मुलांना 10वीला आणि 12वीला बसवणार, तर याच्यामधून फक्त मुलांना प्रमाणपत्र मिळाल्याचा खोटा आनंद आपण देणार आहोत. तेव्हा पालकांना आपण एक कन्व्हिन्स करून सांगितलं पाहिजे की 1000 तासाचा अभ्यासक्रम 180 तासामध्ये नाही पूर्ण होऊ शकणार. आणि त्याच्यामुळे शासनाने ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे की पुढचं प्लॅनिंग जर दिलं तर पालक कन्व्हिन्स होतील की किमान तुम्ही 1.5 वर्षाचे 2 शैक्षणिक वर्ष करा, की या जानेवारी 2021 पासून जून 2022 पर्यंत जे 18 महिने तुमच्या हातामध्ये मिळतात, त्या 9-9 महिन्याचे 2 शैक्षणिक वर्ष करून हे वर्ष भरून निघतील. आणि याच्यामध्ये फसव समाधान मुलांना आणि पालकांना मिळणार नाही. शिक्षणाची व्यवस्था अशी व्यवस्थित होईल आणि वॅक्सिन आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचल्यानंतर तातडीनं शाळांना आणि शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जर टोचली, तर या 2 शैक्षणिक वर्षामध्ये हा अभ्यासक्रमही भरून निघेल, कोरोनाचा धोकाही कमी होईल. आणि अशा पद्धतीने पालकांना आणि समाजातील सर्व शिक्षणातल्या घटकांना
शासनाने पुढची जर एसओपी दिली, फक्त एसओपी जी आजची देण्यापेक्षा पुढची दिली पाहिजे, आणि नेमकं जर पुढच्या 2 वर्षाचं प्लॅनिंग जर शासनाने दिलं तर आज पालकांचा जे दबाव शासनावर त्याच्यातून शासनाने चुकीचे निर्णय घेणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. मला संजय शिंदेंना विचारायचं आहे. शिंदे सर, सरकारनं तुम्हाला तर सांगितलं की आता शाळा सुरू करायच्या, मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ एसओपी देऊन भागणार आहे की तुमच्यासाठी सरकारनं काही गोष्टी केलेल्या आहेत या शाळा सुरू करण्यासाठी, जसं की सॅनिटायझिंग असेल किंवा या सगळ्या गोष्टी जे शिक्षक सातत्यानं मागणी करत होते त्याची पूर्तता झाली आहे का? हो, अनेक शाळांनी त्याची पूर्तता केलेली आहे. जिथे अडचणी आल्या त्यांनी तो ती पूर्तता करण्याचा प्रयत्नही केलेला आहे, त्याबाबत शंका नाही. म्हणजे प्रशासन असेल, मुख्याध्यापक असतील आणि विविध शैक्षणिक संस्था असतील आणि सर्व शिक्षक पण, शाळा सुरू करायला आम्ही तयार आहोत. आमच्याबाबत आमच्याकडून त्याबद्दल कुठली असमर्थता नाही आहे. अनेक संस्थांनी तयारी केली आहे, अनेक शिक्षक सुद्धा तयार आहेत. प्रश्न आहे तो पालकांचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा. जेव्हा एखादा पालक या वातावरणामध्ये मुलाला शाळेत पाठवायचा विचार करतो तेव्हा त्याची मनस्थिती काय असते. मी अनेक वेळा हे बोललेलो आहे, महत्वाचं असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की शाळा सुरू होणार तेव्हा आपण शाळेमध्ये जी मुलांची गर्दी होणार त्या संदर्भात बोलतो, पण प्रत्यक्षात असं आहे की शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा फक्त शाळेमध्ये गर्दी होत नाही. म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर आता बाहेरचं वातावरण एवढं धोकादायक आहे की 9वी 10वीच्या मुलांना सुद्धा शाळेत सोडायला त्यांचे आई बाबा निश्चितपणे येणार. आपण किती काही म्हटलं तरी आपला मुलगा शाळेत व्यवस्थित जातो का, तो शाळेमध्ये जाताना त्या वाटेवरती इतर कोणाच्या संपर्कात येतो का, मास्क व्यवस्थित वापरतो की नाही, हे सगळं बघण्यासाठी 101% पालक मुलांना सोडण्यासाठी शाळेमध्ये येणार. म्हणजे शाळेच्या बाहेर होणारी पालकांची गर्दी हा सुद्धा धोका आहे. जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा निश्चितपणे वाहतूक व्यवस्था वाढते, वाहतूक व्यवस्थेवरती ताण येतो, पुन्हा शालेय वस्तू असतील, अनेक गोष्टींची वाहतूक वाढते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण होतो. सध्या आपल्या पुढे परिस्थिती काय आहे, जर केंद्रीय आरोग्य मंत्री सांगतायत की 2 ते 3 महिन्यामध्ये लस उपलब्ध होते आहे, ती अमुक पैशाला आपल्याला मिळणार आहे, आणि शासनाला समोर दिसत आहे की हळूहळू आपण कोरोनाच्या उपायाकडे पण जातोय, लस पण येते आणि शासनाने त्या पातळीवर उत्तम प्रयत्न सुरू केलेला आहे, मग एवढं सगळं असताना आपल्याला ही लस येण्याची सकारात्मकता समोर दिसत असतानाही पुन्हा आम्ही शाळा सुरू करणार आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, हे कशासाठी आपण करतोय? हिरंब सरांनी जो मुद्दा मांडला 2 वर्ष शाळा एक 2 वर्ष एक करायचं एकत्र करून 2 वर्ष एकत्र करून त्याचं हे करायचं, पण मी त्या हिरंब सरांच्या मुद्द्याशी एवढ्याच गोष्टीमुळे असहमत आहे की हे 2 वर्ष क्लॅप करून आपण जर 2 वर्ष एकत्र करणार असू एका वर्षी तर पुन्हा आपण IIT ते करू शकणार आहोत का, मेडिकल कॉलेजचं ते करू शकणार आहोत का, इंजिनियर कॉलेज, म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे का, ते त्याचा पण आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि आपल्या समोर दिसतंय की आता लस येते तर 2-3 महिने थांबा, 1 वर्षाचा गॅप घ्या, पुढच्या वर्षी आपण लस आल्यानंतर जेव्हा केव्हा लस येईल आणि सगळे विद्यार्थी शिक्षक सुरक्षितपणे शाळेमध्ये येऊ शकतील त्यावर्षी आपण नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू करू आणि पुढची सगळी गाडी माझ्या मते त्यानंतर योग्य रुळावरती चालेल. ठीक आहे, तुमची ही सूचना आहे, पण मला खरं तर हिरंब सरांकडे जायचं आहे की आता समजा शाळा सुरूच नाही केल्या तर मग पर्याय काय, काय आपल्याकडे पर्याय आहेत जेणेकरून मुलांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होणार नाही? चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. News18 लोकमतवर आपण ही विशेष वृत्तमालिका जाणून घेतोय ज्याच्यातून राज्यातल्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल शिक्षक पालक या सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि वस्तुस्थिती आता खाली काय आहे. खरं तर ठाण्यातल्या शिक्षक आणि पालकांनी या सरकारच्या निर्णयाबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, काय त्यांची भावना आहे, जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीने. माझ्यासोबत प्राध्यापक आहेत, त्यानंतर समग्र शिक्षण अभियानचे कर्मचारी आहेत, प्रोफेसर आहेत आणि पालक आहेत. आपण यांना नेमकं विचारू की यांचं नेमकं म्हणणं काय आहे. पालक म्हणून तुम्ही काय सांगाल, सध्या कोरोनाचा जो काळ आहे या काळामध्ये शाळा सुरू व्हाव्यात की नाही, आणि जर झाल्या तर तुम्ही तुमच्या मुलांना पाठवाल का? गेले 8 महिने विद्यार्थी आपल्या घरात आपापल्या घरात कुठे न जाता घरात बसून आहेत. मुलांचा एक विषय असा असतं की कुठं खेळणं बागडणं अभ्यास करणं, खेळणं तर सोडून त्या बाहेर जाणं पण मुश्किल झालेलं आहे. अशा अवस्थेत जर का आपण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतोय तर विद्यार्थी तुम्हाला असं वाटतं की गप्प बसणार आहेत,
एकमेकांच्या सहवासात जाणार, मला तरी असं वाटतं की न गेलेलं उचित आहे. पण शाळांचं म्हणणं असं किंवा सरकारचं म्हणणं असं की सर्व काळजी आम्ही घेतोय, सॅनिटायझर असेल किंवा सोशल डिस्टन्स असेल सगळं पालन आम्ही करतोय, तर तसं वातावरण असेल तर तुम्ही पाठवाल का? नाही नाही नाही, शाळेत तर होऊच शकत नाही त्या गोष्टी. शिक्षक किती लक्ष देणार विद्यार्थ्यांकडे, प्रत्येक पर्सनली कोणी घेणार नाही. आता सध्या तर अवस्था अशी आहे की मोठी माणसं एकमेकांना ऐकत नाही, डिस्टन्सिंग नाही ठेवत, काय ठेवत, तर मुलं काय ठेवणार आहेत तिथे. समग्र शिक्षण अभियान अंतर्गत किती शिक्षकांच्या आतापर्यंत तुमच्या विभागामध्ये टेस्ट झालेल्या आहेत, काय रिझल्ट आलेला आहे आणि शिक्षकांचं नेमकं म्हणणं काय? आमच्या विभागामध्ये समग्र शिक्षा, मी कर्मचारी आहे, याच्या शासनाच्या निर्देशाच्या अनुषंगाने इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भात त्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्या कालचा म्हणजे दिनांक 19 तारखेपासून चाचण्या करायला सुरुवात झालेली आहे. कालचा आकडा आहे की एकूण तालुक्यामध्ये 78 शाळा आहेत, त्याच्यातले 117 कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट घेतलेल्या आहेत. आणि एकूण कर्मचारी किती आहे साधारण? एकूण कर्मचारी साधारण मी सांगतो, आता ज्या लोकांची टेस्ट झाली त्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आलेला आहे का? नाही नाही, याच्यात आता कोणीही पॉझिटिव्ह आलेला नाही. कुठल्या विभागातलं आहे? भिवंडी विभागाचं. प्रोफेसर आपल्यासोबत. मदन सर, ज्या पद्धतीने सगळीकडे सांगितलं जात आहे की 8वीपर्यंतच्या शाळा किंवा 9वीपर्यंत शाळा सुरू करू नयेत, पुढची शाळा ज्या आहेत त्या सुरू केल्या जाव्यात, बराच काळ लोटलेला आहे, 2 महिने ते 3 महिने उरलेले आहेत, परत उन्हाळी सुट्टी सुरू होणारच आहेत, मग अशा काळात हा निर्णय घेणं किती योग्य किंवा अशा पद्धतीनं शाळा सुरू करण्यासाठी एक आवाहन करणं किती योग्य आहे? तशा शाळा ऑनलाईन सुरूच आहेत, परंतु विद्यार्थ्यांचा जे काही गणित हा विषय आहे, सायन्स हा विषय आहे, अतिशय महत्वाचे विषय आहेत. हे विषय आपण ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा हे प्रॅक्टिकली बोर्डवर शिकवलेले योग्य आहेत, त्यामुळे शाळा सुरू करणे म्हणजे शासनाचे निर्णय पारित करून जर शाळा सुरू झाल्या तर ते योग्यच आहे, विद्यार्थ्यांचं भलंच होणार आहे. विद्यार्थी, पालक या सगळ्यांची भूमिका, त्यांची नेमकी म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण या सगळ्याबद्दल खरं तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आता हेरंब कुलकर्णी सर आहेत. मला हेरंब सरांना विचारायचं आहे. समजा सर, शाळा सुरूच नाही झाल्या, सरकारनं निर्णय घेतला की आता या शाळा सुरू करायच्या नाही आहेत, धोका वाढतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षक जर पॉझिटिव्ह येत असतील तर विद्यार्थ्यांचं काय? हा धोका ओळखून जर सरकारनं निर्णय घेतला शाळा सुरू करायच्या नाही, तर मग समोर नेमके पर्याय काय आहेत? शाळा 9वी ते 12वीची आपण चर्चा करतो आहोत, परंतु 1ली ते 8वीची शाळा आजही बंदच आहेत आणि त्या अजूनही किती काळ बंद राहतील सांगता येत नाही. त्यामुळे हे गृहीत धरून मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षणाचा जो पर्याय काही शाळांनी स्वीकारलेला आहे तो तसाच चालू ठेवावा लागेल. त्याच्या जोडीला सरकारने जो शब्द दिला होता की दूरदर्शनचा आम्ही प्रभावी वापर करू आणि प्रत्येक इयत्तेसाठी एक चॅनल सुरू करू, तर तो शब्द मात्र पाळला नाही. तर त्यासाठी तातडीनं प्रयत्न करून प्रत्येक इयत्तेसाठी एक चॅनल करायला हवा. त्यानंतर रेडिओच्या बद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही दुरस्त रेडिओचा वापर करू आणि ठिकठिकाणी आम्ही रेडिओचे सेंटर्स वाढवू, तर त्याच्याबद्दलही फारसं काही घडलं नाही. ते एक करायला हवं. मोबाईल ऍप जे आहेत, या मोबाईल ऍपच्या माध्यमातून काही शिक्षणाचे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम डेव्हलप केलेले असतील तर त्याचाही प्रसार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची चिंता की ज्याच्यासोबत आमच्या न्यूज 18 सातत्यानं पुढाक करतो ऑफलाईन शिक्षणाचा, तर जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्या ऑनलाईन शिक्षणापासून, यांच्यासाठी स्वाध्याय पुस्तिका तातडीने छापायला हव्यात, स्वयं अध्ययन साहित्य विकसित करायला हवं. आपण मॅम जून महिन्यापासून सातत्यानं या चॅनलवरून ही मागणी करतो आहोत की तुम्ही 3 वर्षापर्यंत स्वाध्याय पुस्तिका बालभारती छापत होती आणि आजच का बंद केले, तर त्या स्वाध्याय पुस्तिका छापल्या पाहिजेत. आणि सुदैवानं महाराष्ट्रातल्या काही जिल्हा परिषदेने, अहमदनगर जिल्हा परिषद असेल, सांगली असेल, सिंधुदुर्ग असेल, त्यांनी 1ली ते 7वीपर्यंतच्या स्वाध्याय पुस्तिका विकसित केल्यात. अनेक शिक्षकांनी स्वतःच्या प्रतिभेनं अनेक शैक्षणिक साहित्य तयार केले, आश्रमशाळेच्या शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य विकसित केलंय, तर त्याचं क्लबिंग करण्याची गरज आहे. तर शिक्षण विभागानं हे सगळे क्लबिंग जर केलं आणि या प्रकारचं साहित्य जर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं तर 1ली ते 8वी आणि 9वी ते 12वी यासाठी उपयोग, कारण दुसरी लाट आल्यानंतर आज जरी शाळा सुरू झाली तरी ते कुठल्याही क्षणी बंद पडू शकतात. आणि तिसरी शेवटची सूचना की आज अनेक ठिकाणी शिक्षकांनी ठिकठिकाणी जाऊन 5-5, 10-10 मुलांना एकत्र करून शिकवायचा प्रयत्न केला. मेधाताई पाटकरांनी
घाटीमध्ये तिकडे निर्माण शाळा सुरू केल्या किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पाच पाच दहा दहा मुलांना घेऊन एकत्र करून शिकवण्याचे प्रयोग सुरू केले, तर तो प्रयोग अत्यंत सुरक्षित आहे. याचं कारण असं की तो नियंत्रित असतो, त्या ठिकाणी मुलांचं सॅनिटाईज करता येतं आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने अनेक ठिकाणी जाऊन या पद्धतीनं 8 महिने शिकवलेलं आहे. तर या पद्धतीला जर शासनाने प्रोत्साहन दिलं आणि प्रतिष्ठा दिली, माझ्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रयोग केला होता, तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी शाळेच्या जवळच्या ठिकाणच्या केंद्रांमध्ये जाऊन जर मुलांना शिकवायची जर व्यवस्था केली तर मला असं वाटतं की मग शाळा दीर्घकालीन जरी बंद राहिल्या तरी काही फार फरक पडणार नाही. किंवा मुख्य एकाच ठिकाणी केंद्रीकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं विकेंद्रीकरण, कारण शाळेजवळच्या येणारे विद्यार्थी विशिष्ट वस्त्यांमधून येत असतात आणि त्या वस्त्या फार नसतात, 5 किंवा 7 असतात, तर त्या त्या वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन साहित्य द्यायचं, शिक्षकांनी 2-2 दिवसांनी जाऊन तपासायचं, त्याच्यावर मार्गदर्शन करायचं आणि फोनवरून संवाद करणं किंवा गोष्टीची पुस्तकं जी आहेत ती जर शासनाने तातडीनं मुलांना उपलब्ध, कारण प्रत्येक लायब्ररीमध्ये आहेत, त्याच्या जर पुस्तक पेट्या तयार केल्या आणि त्या पेट्या जर प्रत्येक वस्तीवर किंवा त्या त्या भागामध्ये दिल्या आणि मुलांनी एकमेकांमध्ये पुस्तकं बदलणं, त्याच्यावर सॅनिटायझरची बाटली दिली प्रत्येक पुस्तकावर ते मारून वाचणं वगैरे, तर त्याच्यामधून सुद्धा मुलं हे करतील. आणि लोकमान्य टिळकांनी त्यांच्या आयुष्यातले 1 वर्ष केवळ शरीरासाठी 1 वर्ष दिलं होतं, तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी शिक्षणाच्या औपचारिक प्रक्रियेतून मुलांना मिळाल्या नाहीत तर त्याचं वेळापत्रक आपण मुलांना देऊ ना, की कागदाच्या वस्तू तुम्ही शिका, दोऱ्याचा वेगवेगळा वापर शिका, वेगवेगळ्या प्रकारच्या कला मुलांना या काळात शिकवणं, व्यायाम करणं, सूर्यनमस्कार, आसनं, असं व्यक्ती शिक्षण म्हणजे फक्त वर्गामध्ये येऊन बसणं असं आपण समजल्यामुळे आज आपल्याला चर्चा करावी लागतात दुर्दैवाने. पण शासनाने जर शिक्षण म्हणजे सर्वांगीण प्रगती असं जर भाग, ज्या ज्या गोष्टी मुलांना आज चांगले चित्रपट मुलांना युट्यूबवर बघणं शक्य नाही का, चांगल्या चांगल्या प्रकारच्या मालिका दाखवणं, चांगल्या प्रकारचं अशा पद्धतीचं जर या माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता विकसित करण्यासाठी ज्या गोष्टी आजपर्यंत मुलांच्या विकसित झाल्या नाही, त्या कला नाट्यकला आहे किंवा इतर कला आहेत याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रशिक्षण या सगळ्या माध्यमातून जर मुलांना दिले तर मला असं वाटतं पालकांची पण तक्रार राहणार नाही. पालकांच्या तक्रार काय आहे की काहीच घडत नाही म्हणून पालक अस्वस्थ आहेत, ते शासनावर दबाव आणतायत. तेव्हा शिक्षणाची जर कक्षा रुंदावली तर मला असं वाटतं की अशा अनेक मार्ग खूप खूप महत्त्वाचे सल्ले तुम्ही दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आशा करूया की या सगळ्या पर्यायांबद्दल सरकार विचार करेल आणि जो सर्वांगीण विकास आहे जो तुम्ही सांगताय त्या दृष्टीने काही पावलं उचलली जातील. पण हेमंत सर, आणखीन एक मुद्दा आहे ज्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आज शाळा सुरू कराव्यात की नाहीत याच्याबद्दल दोन गट का दिसत आहेत. एक गट जो सरकारी शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना वाटते की नाही शाळा आता सुरू केली नाही पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला ज्या खाजगी शाळा आहेत त्या शिक्षकांचं असं म्हणणं आहे की नाही आता शाळा सुरू केल्या पाहिजेत. अर्थकारण याच्या मागे कारणीभूत आहे का? नक्कीच आहे. विशेषतः ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तर यांनी पालकांकडून फी घेतलेली आहे आणि पालकांची नाराजी ओढवून ती फी घेतलेली, म्हणजे पालकांना कन्व्हिन्स केलेलं नाही. पालकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही शिकवण्याची फी घ्या, परंतु जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वापरत नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरचे तुमचे पैसे वाचतायत ना. तुमचा फॅन बंद आहे, तुमची लाईट बंद आहे, तुम्हाला कर्मचाऱ्यांवरचे खर्च कमी करावे लागते, स्वच्छता करावी लागत नाही, तर ते पैसे तुम्ही कमी करा, हॉस्टेलचे पैसे घेऊ नका, मेसचे पैसे घेऊ नका. पण अनेक ठिकाणी असं घडलं की त्या विद्यार्थ्यांची फी घेतली गेली आणि ज्यांनी फी भरली नाही त्यांना अगदी पासवर्ड त्यांचे रोखण्यापासून, त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. आणि दिवाळीनंतर आम्ही शाळा सुरू करू तर केवळ ऑनलाईनची इतकी फी कशासाठी, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आज खाजगी शिक्षण संस्था त्यासाठी उत्सुक असू शकतात असा त्याचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये शासनावर माझी नाराजी आहे की पालकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या, विशेषतः पुणे आणि नाशिक मधल्या आम आदमी पक्षाने अगदी शाळांच्या नावासह तक्रारी दिल्या, परंतु शासनाने त्याच्यामध्ये थर्ड अंपायरची भूमिका फक्त निभावली नाही, केवळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये शासन बसून राहिलं आणि पालक विरुद्ध शाळा असा सामना ते बघत राहिलं. आज अनेक पालकांचे रोजगार गेलेले आहेत, अनेक पालकांचे पगार निम्म्यावर आलेले आहेत आणि तरी सुद्धा मुलांच्या हितासाठी त्यांना फी द्यावी लागली. तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला ना सर, ज्या मुद्द्याबद्दल इथल्या पालकांना आता सरकारकडून उत्तर हवाय, ते म्हणजे ज्यांनी वसुली केली फीची त्या सगळ्यांवर तक्रारी केल्या त्यांच्याबद्दलच्या, पण कारवाई काही झाली नाही. कारवाई कुणी करायला हवी? सरकारनं करायला हवी. सरकारमधल्याच एका मंत्र्यांनी ती धमक दाखवलेली होती, पण पुढे काय झालं हे विचारणार आहोत ब्रेकच्या नंतर. आपल्या सोबत असणार आहेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, ज्यांनी या सगळ्याबद्दल एक काम केलेलं आहे, पण ते पुरेसं आहे का? सरकार जे करत आहे त्याच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, न्यूज 18 लोकमतवरची ही विशेष वृत्त मालिका सुरूच आहे.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय. सरकारनं शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, पण त्या निर्णयाच्या नंतर आता शाळा सुरू करण्याच्या आधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट केल्या आणि त्यात अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आले, त्यामुळे एका बाजूला पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार मात्र या सगळ्या निर्णयाबद्दल स्थानिक प्रशासन निर्णय घ्यावा असं सांगत आहे. या सगळ्याबद्दल जो संभ्रम सध्या राज्यभरात आहे त्याबद्दल बोलण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आता आपल्यासोबत आहेत. बच्चू कडूजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये. पहिला साधा थेट सरळ सवाल तुम्हाला हा आहे की खरोखरच आज शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो योग्य आहे का? खरं तर आपण हा निर्णय 15-20 दिवस अगोदर घेतला होता, तेव्हा ही काही परिस्थिती नव्हती. आता परिस्थिती खूप बदलत गेलेली आहे. म्हणजे कोरोनाचा प्रभाव 15-20 दिवसाच्या अगोदर पाहिला तर फारसा असं वाटत होतं का राज्यामध्ये पुन्हा देशामध्ये कोरोना दुसरी लाट येणार नाही अशी थोडी शक्यता होती. पहिले लक्षात घ्या, कोरोना कोणत्या दिशेनं येणार, कुठून येणार, कसा येणार, कोणत्या तारखेला येणार, इतके वाजता येणार, या दिवशी नाही येणार असं काही नाही आहे. त्यांना 15-20 दिवसाच्या अगोदर घेतलेला निर्णय हा पालकांच्या मागणीनुसारच होता. शाळा सुरू झाल्या पाहिजे असं काही मत आपण पाहतोय का? दिवाळीच्या वातावरणामध्ये मार्केटमध्ये आपण तुम्ही आम्ही फिरताना बिलकुल कोरोना नाहीसा झाला असंच फिरतो आपण सगळेजण. पण आता जे काही आपण पाहतोय का आता जे दिवसेंदिवस ते वाढत चाललेला जो प्रभाव आहे ते लक्षात घेऊन माझं स्वतःचं मत असं आहे का शाळेसाठी जे सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आहे. त्याचा पुनर्विचार घेतला पाहिजे. त्याबाबतीत मी वर्षाताई गायकवाड साहेबांसोबत सुद्धा बोलणार आणि CM साहेबांसोबत सुद्धा बोलेन. मी स्वतः पालकमंत्री म्हणून स्थानिक अकोल्याचं मी कलेक्टरशी आत्ता तुमची झाल्यानंतर चर्चा करून आम्ही अकोल्याचा तरी निर्णय शाळा सुरू न करण्याचा घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार. सर, न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पहिल्यांदा आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे की तुम्ही स्वतः या सगळ्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे. खरं तर न्यूज 18 लोकमत जी भूमिका मांडते गेली 3 दिवस सातत्यानं, त्या भूमिकेला तुम्ही सुद्धा समर्थन देताय असं दिसतंय. तुम्हाला काय जाणवतंय सर, खाली ग्राउंडवर काय परिस्थिती आहे आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भातली, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की याचा पुनर्विचार व्हायला हवा? माहीत आहे कसं आहे का होऊ शकतं काही ठिकाणी ग्रामीण भागात त्याचा प्रभाव 2 महिने 1 महिना दिसणार नाही, पण आता येणारी लाट कशी येणार? मला एक सांगा का हा हत्त्यासारखा मोठा शत्रू नाही आहे इकून येत आहे माहीत पडतो? हा माहीत नाही पडत ना. हो, तो आज माझ्यापाशी असेल. मी त्या दिवशी IBN लोकमतला जेव्हा मुलाखत देत होतो तेव्हा मी पॉझिटिव्ह आलो होतो माझा रिपोर्ट, मी मुलाखत देत होतो. अनिश्चित आहे, निश्चित काहीच नाही आहे. कोरोनाचं काय निश्चित आहे? कोणता भविष्यकार ज्योतिषकार असं सांगत असल का इथून 12 वाजता आता अमरावतीला कोरोना दाखल होणार सांगू शकतं का कोणी? नाही. मग अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण आरोग्य महत्वाचं आहे, जीव महत्वाचा आहे, शिक्षण आजचं उद्या होऊ शकतं ते थांबू शकत नाही. वर्ष जाऊ शकतं पण शिक्षण थांबू नाही शकत. पण या सगळ्या काळामध्ये जर भय आणि भीती अधिक वाढली तर दबावाच्या नियंत्रणामध्ये शिक्षणही पूर्ण होणार नाही. आणि उद्या जर काही चुका झाल्या आणि चुकून जर एखादा आपण पाहतो का चाचण्या जर तपासतोय तर आपण आरोग्य खातंच असं म्हणतं का 30-35-40-20% रिझल्ट कधी कधी चुकीचे येऊ शकतं आणि मग चुकीचा रिझल्ट आणि ते जर पुन्हा गेलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. माझं असं मत आहे का तेव्हा घेतलेला निर्णय वर्षाताईनं किंवा मंत्रालयानं निर्णय घेतला होता तो बरोबर होता. तिथे 15-20 दिवस अगोदर तशी अवस्था होती. आज आता प्रभाव दिल्लीमध्ये वातावरण विचित्र व्हायला लागलं. सगळ्या इकडे जर पाहिलं तर आता पेशंटची संख्या अधिक वाढत आहे की काय? आणि मग अशामध्ये थोडंसं ते 9वी 10वी 11वी 12वी ह्या ज्या आपण शाळा सुरू करणार आहे त्याची जोखीम थोडी घेतल्यापेक्षा जसं आता 31 डिसेंबर नंतर मुंबई सुरू तेपर्यंत थांबवलं आहे तसं आपणही राज्यानं पुनर्विचार करावा. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगताय.
तुम्ही एका मुद्द्याला स्पर्श केला तो म्हणजे कोणाच्या दबावामुळे हे होता कामा नये, दबाव असता कामा नये. खरंच एक चर्चासुद्धा महाराष्ट्राच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये अशी आहे की खाजगी शाळांच्या माध्यमातून एक दबाव आहे सध्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला. खरं तर बच्चू कडू आजपर्यंत कधी कुणाच्या दबावाला बळी पडले नाही, पण जर दबावातून अशा पद्धतीचं काही होतंय का आणि होत असेल तर ते रोखायला हवं का? मला वाटतं दबाव किंवा ठाकरे सरकारवर पडू शकत नाही. ठाकरे सरकारचा दबाव असू शकतं, दबाव किंवाचं याचं काही कारण नाही आहे. याच्यातला सात्विकपणा एकच आहे का, मी सुद्धा त्या मिटिंगला होतो, मी पण तेव्हा म्हटलं होतं का त्यावेळी जे वातावरण होतं 15-20 दिवस अगोदरचं, दिवाळीच्या अगोदर मिटिंग झाली तेव्हा असं वाटलं कोरोना गेला आता देशातून आणि म्हणून शाळा सुरू झाल्या पाहिजे. शाळा सुरू करायची लगभग सुरू झाली होती, 10वी बोर्डाची परीक्षा आहे, 12वी आहे आणि मग 4 वर्ग सुरू करावं, धीरे धीरे आपण टप्प्याटप्प्यानं खाली जाऊ. म्हणजे आपण जर कोरोनाची दुसरी लाट येत नाही तर आपली तयारी असली पाहिजे, त्याच्यानुसार ते 23 तारीख डिक्लेअर झाली. आता परिस्थिती बदललेली आहे, त्याच्यानं दबावाचं काही कारण नाही आहे. मला नाही वाटत कुठं कोणी दबावच्यामुळे हा निर्णय होऊ शकतो. सर एक शेवटचा प्रश्न, काही दिवसांपूर्वी तुम्ही एक निर्णय घेतलेला होता की ज्या शाळांनी खरंतर फी वसूल केलेली आहे आणि त्यांच्याबद्दलच्या तक्रारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती, त्याला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, पण त्याच्यानंतर तुमच्याच विद्यार्थी संघटनेनं पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला, हे काय चाललंय नेमकं? बच्चू कडूजी तुम्ही आज स्पष्ट सांगा याच्याबद्दल. काय झालंय का, शिक्षण शुल्क अधिनियम आहे आणि आपला धर्मदाय आयुक्ताच्या म्हणजे त्या आयुक्ताच्या अंडर आपण ट्रस्ट म्हणून शाळेच्या जे आहे त्या स्थापन झालेल्या, या दोनही गोष्टीचं उल्लंघन सर्रास होतं. कायदा अजून अस्तित्वात आहे का नाही आहे हा प्रश्न माझ्यासारख्या राज्य मंत्रालय सुद्धा अजून पडलेला आहे. कारण गेल्या 50 वर्षांमध्ये ज्या मुंबईमध्ये मंत्री बसतं, सचिव बसतं, मुख्यमंत्री बसतं, जिथं सगळे अधिकारी बसतं, त्याच्या आजूबाजूनच आम्ही पाहतोय का काही शाळा लूट करतं, काही शाळा मुद्दा म्हणून म्हणतोय आणि मग ह्या लुटीवर कोणाचं नियंत्रण राहत नाही. कारण अधिकाऱ्यांना मी आत्ता विचारलं का तुम्ही एखाद्या तरी शाळेचं ऑडिट केलं का, त्याप्रमाणे त्यांना शिक्षण शुल्क आकारताना तो नियमाले धरून आकारतं का, याची साधी तपासणी तरी केली का? 0, काही नाही. आणि म्हणून आपण पावलं उचलले होते. आता आपण आमचे बनवरालजी पुरोहित आहे जे राज्यपाल आहे त्यांची शाळा हिंगण गाठला, आपण 4.5 कोटी रिकव्हरी निघाली, त्याचं ऑडिट केलं, ऑडिट केल्यानंतर हिंगणघाटच्या शाळेनं 4.5 कोटी रुपये जास्त घेतले पालकांकडून. आता आम्ही नागपूरच्या 15 शाळेचं ऑडिट करणं सुरू केलं, पण काय झालंय का प्रशासनावर एवढा दबाव. एक तर ह्या शाळा राजकीय लोकांच्या आहे, मोठ्या लोकांच्या आहे, लहान लोकांच्या थोड्या शाळा आहे, मोठ्या मोठ्या लोकांच्या शाळा आहे, त्यानं अधिकारी सुद्धा यांनी कधी हा प्रॅक्टिस केलीच नाही, कधी याच्यावर कारवाई केलीच नाही, त्या सोयीनं कधी आम्ही प्रशासन समोर गेलंच नाही, त्याच्यानं अ ब क ड पासून सुरुवात करू लागलो. म्हणजे आम्हाला प्रशासनाला सांगते असा फॉर्मेट बनवा, हा आधी नियम आहे, या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल, पण मानसिकता नाही आहे, प्रचंड भीती लोकांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये आहे आणि याला थोडंसं दुरुस्त वेळ लागेल, पण मी सांगतो याला दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. ज्या शाळा आमच्या बेवाजवी आणि फक्त धंदा म्हणून ज्या संस्था समोर येईल आणि ते जर आमच्या खिशात पालकाच्या खिशात हात टाकत असाल तर त्यांच्या हातात जे हात जाईल त्या हाताला बेळ्या टाकू. राज्यमंत्री बच्चू कडू यांना हा अधिकार ठाकरे सरकार देणार का, एवढी ताकद देणार का? प्रश्न मंत्री माझं कसं म्हणणं आहे का, उद्धवजीचा साफ आणि स्वच्छ प्रशासन आहे आणि उद्धवजी निश्चितच आम्ही पाहतो का या सगळ्या बाजून उभे राहणार, उलट ते आम्हाला मदत करेल याच्यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद बच्चू कडूजी, आशा करूया, कारण आशा आम्ही तुमच्याकडूनच करू शकतो, कारण तुमच्याकडे खूप सकारात्मक दृष्टीनं सगळेजण पाहतात. या सगळ्या पालकांची सुद्धा आशा आहे की त्यांची जिथं लूट होतीये तिथं लूट थांबवणारा सरकारमध्ये आमचा कोणीतरी आहे आणि त्या निश्चितपणे तुम्ही ती बाब करून दाखवाल अशी आशा आम्ही करूया. न्यूज 18 लोकमतला तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली, नुसती प्रतिक्रिया दिली नाही तर एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आज या संदर्भात
पुनर्विचार व्हावा या निर्णयाचा, याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात, शिक्षण मंत्र्यांशी बोलणार आहात आणि राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करणं की त्याची पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, हे खूप मोठं वक्तव्य आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतला बोललात त्याच्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक मधील शिक्षक आणि पालकांना शाळा सुरू करण्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आपल्याबरोबर तेच सगळे शिक्षक आहेत, पालक आहेत, त्या सगळ्यांची काय भूमिका आहे ते आपल्याला महत्वाची आहे. अजूनपर्यंत शिक्षकांच्याच आरटीपीसीआर टेस्टवाला तयार नाहीये. शाळा सुरू होण्याचा निर्णय 23 पासून घेतला जातोय. काय तुमची भूमिका, पालक म्हणून पाठवणार का? नाही, अजिबात नाही, कारण सध्या जे शिक्षक आहेत त्यांचेच टेस्ट अजून बाकी आहे. तर आमचे तर एवढे मुलं आहेत, 12-13 हजार जर शिक्षक आहेत तर त्या म्हणजे त्या अनुषंगाने बघता जर मग विद्यार्थ्यांची संख्या ती किती लाखोणी असेल, बट तुम्ही या सगळ्यांच्या टेस्ट तुम्ही करणार का आणि करणार तर ती श्युरिटी तुम्ही घ्याल का की मुलांना संसर्गजन्य परत होणार नाही? असं म्हणजे हे असं झालंय की शासनाने एवढ्या लवकर हा निर्णय घ्यायला नको आहे. म्हणजे पालक म्हणून मी सांगते आहे की माझा जो मुलगा आहे उद्या शाळेत जाणार आहे, तर आमचा जीव अर्धा तिकडे असेल आणि अर्धा जीव आमचा घरात असेल. मग तो जो आता सगळेच बघतात की आज जगात पूर्ण जगामध्ये जी कोरोनाची परिस्थिती आहे ती किती भयंकर आहे, किती बिकट आहे. पालक म्हणून मी सांगेन की जोपर्यंत व्हॅक्सिनेशन येत नाही तोपर्यंत तरी शाळा उघडण्याचा अट्टहास शासनाने करू नये. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात की कोरोनाची दुसरी लाट सुनामी सारखी येऊ शकते आणि दुसरीकडे त्याच माध्यमातून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जातोय, स्थानिक पातळीवर निर्णय दिला जातोय. तुम्ही नुसत्या शिक्षिका नाही, जिल्हा परिषदेच्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी सुद्धा आहात, काय सांगाल? मला तर शाळा सुरू करण्याचा हा निर्णय कुठल्या पार्श्वभूमीवर करत आहे सरकार हेच पूर्णपणे कळालेले नाहीये. तेव्हा या सगळ्या प्रतिक्रिया पालकांच्या होत्या, जे खरं तर शाळा सुरू करण्यासाठी सध्या सकारात्मक नाही आहेत आणि म्हणूनच सरकार या सगळ्याचा विचार करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रेमळ सूचना. तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वाधिक गरज आहे ती दुधाची, म्हणून रोज प्या एक ग्लास अमूल दूध. निरोगी रहा, फिट रहा. सरकारची हितुटप्पी भूमिका दिसते. आम्ही तपचन रोज फोनवरती आपल्याला सांगतो.